अहो सूरज जर उभा नाही राहिला तर गावचं काय? आपल्या घरातला तुम्ही दूर पाहिजे गावाला. गावासाठी त्याग करायचा असेल तर त्यो आम्ही करतो, पाहिजे तर आम्ही उभं राहतो. तसं बी दिसभर आम्हाला घरात काय काम असतंय म्हणा, हे बघा ते समजा आम्ही बघतो, पण आमच्या ह्यांना उभं राजकारणामध्ये अडकू नका. ठीक आहे, तुम्ही अजून जागे? हा, झोपच लागत नव्हती. असं का म्हणून? काय बी टेन्शन घेऊ नका सा, समजा गावानं सूरजच्या नावाला वय म्हणलं काय बी टेन्शन नाही बघा. बाहेरच नाहीये पण घरातलं. घरातलं कसलं टेन्शन? जाऊबाईंच. मला वाटत जाऊबाई सूरज भाऊजींच्या नावावर खुश नाहीये. अहो नाही नाही, सूरज जर त्यांचा डाऊट आहे म्हणून एकदा खात्री पटली की नाही की मग काय? नाही, मला वाटतं त्यांना या निवडणुकीला उभं राहायचं. अहो नाही हो, हे राजकारण कसं असते त्यांनी चांगलं माहित आहे, या जमिनीत पडणार नाही. तेच तर बोलून दाखवत आहेत सर, राजकारण रक्तात आहे, राजकारण कळतं. अडून अडून सारखा तोच सूर दिसतोय. असं असेल तर मग त्यास नीट समजवायला पाहिजे. अहो या निवडणुका म्हणजे काय साधे सुद्धा निवडणुका नसणार. वहिनी चार हात लांब राहिलेले चांगले. क्यू पप्या, क्यू पप्या काहीतरी चिकलपेक करणार. अहो या निवडणुका म्हणजे बाजार असते हो, एकमेकांच्या उनी दुनी काढायचं. पण जाऊबाईंना समजायला पाहिजे ना. मी काय बी काळजी करू नका, मी नीट समजवतो त्यास. बरं, आम्ही समजा कोल्हापूरला जाणार आहे तेव्हा त्याची तयारी करा. की काय करू? नाही काय नाही, ते आम्ही करतो तयारी, तुम्ही करण्यासारखं काय नाही. बर, आता घरी आलात ना, मग निवडणुकीचा विषय बंद. ह्या सगळ्या गोंधळात आपला एकमेकांसाठीचा वेळ राहू द्या म्हणजे झालं. राजकारण इलेक्शन हे समजा दाराबाहेर. दाराच्या आत आपण एकमेकांसाठी काढणार म्हणजे काढणार. गुड. चला 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 सुरुवायला, चला लवकर. हो लाडू शेठ, झाली का तयारी? काका बुका मस्ती. चल 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 लवकर. बरं सूरज, हा समजे आले का? आल्यात की तिकडे थांबल्यात. बरं आला उतरू. बस चला पोरण, न्याहारी करून घ्या पटापटा. लाडूला दे, ठेव की. हा त्याला टाकलं ना. हा झालं ना सगळी तयारी? अरे हळू खावा की कोल्हापूर कुठं पळून जात नाही. आपली चाली लाडू, आज तळमीला पुट्टी, आज आनंदांची ताकद नाही, आज संविधानांची ताकद दाखवायची. फार म्हणजे आनंदाची जितकी. अरे समजी कार्यकर्ते बाहेर येऊन थांबले, त्यांच्याकडे बघायचं तू इथं हातात बसलायच. तिकडे अरे सनीदादांच्यावर कोण नको काय म्हणून मी थांबले. नवर देवा मी असं तयारी बघ जा. मी सनीदा इथं बोलत बसल्या खात बसेल तुला बघवत नाही काय? कार्यकर्त्यांचं आता बघायला कोण बोला का? नाही आणखी जाऊ शिवाय लागला. आधी दूध पिऊन जा, परत वाटेत काही खाणं होईल नाही होणार. लाडू ये. झाले झालो. हा बा एकदम तगडक, तुमचे कार्यकर्ते बी आलेत, आता मी निघतोच आहे.
ठीक आहे. बघ बघ हुकूम. ए भावानो, नातं व्यवस्थित आहे. नो काय पाहिजे तर परत मागून घ्या. लक्षात ठेवा, परत संध्याकाळपर्यंत काय खायला मिळेल मिळेल काय सांगता येणार नाही. अवघ्या झालं रे बाबा, सनिधान उगत कुळ काढले पण असते. ए सत्या, अरे सनिधान सारखे दिलदार नेत्याच्या राज्यात राहतो, लक्षात ठेव. तू सनिधा आपल्या कार्यकर्त्यांची काळजी एक नंबर घेतात, तेव्हा असल्या पाहुणचाराची सवय लावून घे. बरोबर. ए भावानो, काय पाहुणचारात काय कमी बिमी? आता ह्याचा पाहुणचार करू नका म्हणजे झालं. नाहीतर कार्यकर्ते संध्याकाळ पर्यंत रांगत रांगत पोचायचं कोल्हापुरात. खिटकीट खिटकीट. ए टाईप रायटर, लक्षात ठेव, आपल्या पॅनल मध्ये ह्या पाहुणचाराला पूर्ण बंदी आहे. डोसक्यात पण विचारावं नको. लवकर घ्या सनिता, कवा बी हातावर दही घेऊन बाहेर येतील. आपण तयार असलं पाहिजे. चला लक्षात ठेवा, आणि पाहिजे असेल तर मागून घ्या, आताच मागून घ्या. लवकर सगळी करून घ्या. हे काय आता तुमचं पराक्रम? मामांजी, राणा भाऊजी, आमचं चुकलं आम्हाला माफ करा. खर तर हे समजा आम्ही तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होत, पण आमच्या नवऱ्याची बाजू सांभाळायची म्हणून आम्ही गप बसलो. काय आहे काय? यांनी दारू पिऊन कर्ज काढून आजपासून आपल्या घराला किती डबऱ्यात घातलंय, त्या समजाचा हिशेबही याच्यामध्ये. आपल्या घरापुरतं होत तेव्हा ठीक होत, पण आता ह्यो आपल्या गावाचा प्रश्न आहे. आणि आपलं गाव तुम्हाला किती महत्वाचं आहे हे आम्हाला चांगलंच माहिती, म्हणून यांचं समद झोल झपाट तुमच्या समोर आणणं हे आम्हाला आमचं कर्तव्य वाटलं. अहो अहो, गावानं राणा भाऊजींवर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊनी, म्हणून तुमची वाईट बाजू आम्हाला समजांसमोर आणायला लागल्या. खरंच माफ करा आम्हाला. नाटक बंद करा. नाही नाही नाही, नाटक नाही ती. जे काय आहे का नाही ते समजा खरा खरा हिशेब आहे बघा, आमच्या गळ्याची शपथ. मामांजी हे बघा, आमच्या नवऱ्याच्या चुका आम्ही कायम पदराआड लपवल्या, पण आत्ता जर त्या सांगितल्या नाहीत आणि त्यांनी जर पुण्यांदा चूक केली तर आपल्या अख्ख्या घराण्याचं नाव खराब होईल. राणा भाऊजी, आत्ता कुठं आमचं हे सुधरल्यात, आत्ता कुठं स्वतःच्या पायावर उभं राहिल्यात, बिझनेस सुरू केलाय, आता लगेच इलेक्शन त्यांच्या गळ्यात मारू नकासा बघा. अहो राजकारणाच्या नादानं सुधरलेलं बिघडलं तर नाही. हो राणा भाऊजी, आमचं कुंकू वाचवा, आम्ही हात जडतो पाया पडतो, आम्ही आमचं कुंकू वाचवा. गावाला आपल्याच घरातला उमेदवार पाहिजे, आता सूरज नसेल तर दुसरं कोण राहिले? आम्ही. आम्ही
पाहिजे तर आम्ही या दलदलीत उतरायला तयार आहे, पण आमच्या ह्या लयाच्या मध्ये वडू नका सा. वा, तुझ्यासारखी राजकारणी तूच आहेस बघ. अगं दुनी पुराणी दुखणी कधी आणि कशी बाहेर काढायची, बरोबर जमते की तुला? नाही हो, नाही अहो, आम्ही बायको आहे तुमची, आम्ही कशाला असा विचार करू? अहो आम्ही खरं सांगतोय, ही समजा आम्ही तुमच्यासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या गावासाठीच करायलोय. अगं पण मी आता ना दारूला हात लावत ना घरच्या पैशाला. नाही पण मग माणूस बदलायला असा कितीसा टाइम लागतोय मामांजी? अहो जसं सुधारलं तसं बिघडलं म्हणजे? अहो राजकारण हे सत्ता माणसाला लई वाईट बनवत्या. तुम्हाला तर अनुभव असलच की. सुनबाई, आमचा अनुभव वेगळंच सांगतो. आणि राजकारण म्हणजे दलदल हे डोसक्यातून काढून टाक. अहो आपण चिखलातच उतरलो नाही तर कसली दलदल? हो, आणि सूरज भाऊजी जे करतील ते अगदी योग्य असेल अशी खात्री आहे मला. आणि आपण सगळ्यांनी त्यांची साथ दिली तर बरोबर मार्गावर चालण्याचं फळ काय असतं हे समजेल त्यांना. एकदम बराबर बोलली संजली. चला आता वाय फट गोष्टी टाइम घालवण्यात काय पॉइंट नाही. गोदा का, चला दही द्या. वहिनी, आणि तुम्ही काय बी काळजी करू नका सर, मी सुरत संगड आहे. अबा नमस्कार घर. चला येतो. नमस्कार 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 नमस्कार. काय झालं का नाश्ता पाणी करून? अहो सनिधा, नाश्ता पाणी करून एवढा जोर आला की कार्यकर्त्यांनी तुम्ही बघतच राहा. हे सगळ्याचा सगळा जोर कलेक्टर ऑफिस पाशी दिसायला पाहिजे भावांनो. अहो दिसणार की? अहो गायकवाडांची काय ताकद आहे हे समजा तू नेला दिसणार. काय काय म्हणतोय? कोण मी येऊन द्या अरवा हायद्याचा कणका पाडला तर विचारा. अहो मामा जरा जागेलाच ते पप्पे येणार आहे, त्यानं काय नाटक केलं नाही ते बघाच तुम्ही. मग हे तू काय खोळापण लावलाय? खोळापणा नाही सरिता, आपली ताकद दावायची आहे. ही असली ताकद नाही दावायची आपल्याला. समजा कट्टे बाहेर काढ पहिले. हे बघा आपण तयारीत असल्याला बरं, आपण पहिली कळ काढणार नाही पण त्या पप्प्यानं कळ काढली तर रानाचे दोन हात बसायत. ते समजा बाहेर काढा. काढा बाहेर ते. काढा. बघा आपण जे काय करायचं ते शांततेनं आणि लोकशाहीच्या मार्गाने करायचं. आबांनी जसं नम्रपणे राजकारण केलंय तसंच मी बी करणार आहे. तेव्हा आता कंडकाच पाडतो असा उघडपणा आपण करायचा नाही. होय तेव्हा शांततेत जायचं आणि शांततेत यायचं. चला चला या 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 या. चल चल चल. अनाथाच काय वेगळंच असतंय, ते पप्प्या काय चांगला माणूस नाही. अहो सकाळी माणसं गोळा करतोच होतो. पप्प्या काय नाही काहीतरी खुरापूर करणारच बघा. आपण का खुरापत काढायची पप्प्या? हे बघ गप जाऊ आणि गप येऊ. राजकारणात असं गप असून चालत नाही बापू.
मोठ्याचा मोठा आवाज झाला पाहिजे आणि समजा गावाला कळला पाहिजे. आणि आपण निवडणुकीला उभं राहिलं हे गावाला कळायला पाहिजे का नको? हे नाही पप्पा, दा मरमर इनोवने केल्या तवाही 5-6 माणसं गोळा झाल्या. आता एवढ्या माणसावर ताकद करणार आहे का गावाला? अरे मित्रा, हे बघ मी गावात आलो तेव्हा एकटाच होतो की नाही? होतो की नाही? मग नंतर आमचे बापू मला भेटले, मग तुम्ही 5-6 जण जमा झाला सा. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. विषय जरा हार्ड आहे पण माननीय परेश पाटलांचा मास्टर प्लॅन तयार आहे. ते ना आजचा प्लॅन काय ते तर कळू द्या आम्हाला, नाहीतर काय माहित नाही आणि मग तयारी काय करायची? तयारी करायची गरज नाही, हाय असं जाऊन रस्त्याच्या मध्ये उभं राहायचं. पण आता रस्ता अडून काय होणार आहे? ताकद दिसणार. पण पप्प्यादा, रानादा संघ अख्खं गाव असणार आहे. तेच गाव उद्या आपल्याच संघट असणार आहे. आजचा आजचा दिवस महत्वाचा आहे रे, तेव्हा नेटानं खुन्नस देऊ. सूर्या जेवढं भडकल का नाही तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. इलेक्शनच्या आधीच मारामारीच्या केस मध्ये आत टाकतो त्याला, मग बसू दे बोंबलत. पण रांदाच्या विरोधात जायचं कसं? अरे मी असताना राणाला कशाला घाबरताय तुम्ही? मित्रा हे बघ, दारूसाठी नली पलीकडच्या गावात तंगड्या तोडत जाणं बंद करायचं की नाही? अरे ग्रामपंचायतीचं मेंबर व्हायचं की नाही? व्हायचं आहे, व्हायचं आहे. होय होय, मग मी सांगतोय तसं ऐकायचं. ते राणा आणि सूरज आपल्या अंगावर खवळून येतील असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. आपल्यातल्या एखाद्याचं डोस्क फुटून केस झाली पाहिजे दोघांवर. बी बोंबला, म्हणजे आमची डोस्की फोडायचा प्लॅन आहे तर तुझा? मी एक काम करतो, ती दोघं समोर आले की नाही माझं डेस्क देतो त्यांच्या खाली, चालेल? काय बोलताय सा? हे बघ आता आपण निघूया फटाफट. काय करायचं ते मी माझं करतो, तुम्ही फक्त माझ्या संगत राहा. काय काय राहणार का नाही? मग आवाज कुठं आहे? चला चला निघा आता, तुम्ही गाडी घ्या. ए चल रे गाडी घ्या, किती गाडी घ्या बापू या. चला 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 हॅलो बोला की. अहो काहीही झालं तरी भांडण करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूरज भाऊजींच्या रागावर ताबा ठेवायचा. कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, चिडवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही त्यांना शांत ठेवा, कळलं? काय बी काळजी करू नका, मी समजा नीट व्यवस्थित हँडल करतो. राणादा मी पण येऊ काय? अजिबात नाही, तू चुपचाप शाळेत चल. सगळी चाललं तर मी का नाही? कारण तू लहान आहेस अजून. राणादा सांग की मोठे झालं ना? मग चल आता शाळेत. अहो तुम्ही नीट जा आणि लवकर या. हा चला चल. विजय असो.